नमस्कार, मी विजय पद्माकर लगड। आमच्या सुपरनोवा इलेक्ट्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मी व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहे। आमच्या कंपनीची स्थापना 1998 झाली। आमच्या कंपनीच्या अंतर्गत आम्ही LED लाईटचे उत्पादन आणि काही मेकॅनिकल पार्ट्सचे उत्पादन करतो। व्यवसायामध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतात, अनेक आव्हानं येत असतात, त्यामधीलच हा कोविड काळ एक होता। या कोविड काळामध्ये वेगवेगळी आव्हानं समोर आली, त्यामधली काही प्रामुख्याने अशी होती की आर्थिक अडचण निर्माण झाली होती, आर्थिक चणचण निर्माण झाली होती। सप्लायर्सला पण आम्हाला पेमेंट्स वेळेवर करायचे होते, कस्टमरकडनं त्या काळामध्ये सगळेच पेमेंट येणे बाकी होते। अशा काळामध्ये आम्हाला सरकारच्या काही योजनांचा लाभ मिळाला आणि त्याच्यामार्फत आम्ही SIDBI-कडनं आम्ही कर्ज घेतलं आणि आम्हाला आमची आर्थिक जी चढचढ होती ती दूर केली। नंतरचा एक असा अनुभव होता की ज्याच्यामध्ये आम्हाला कामगारांची अनुपस्थिती ही मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत होती आणि त्याचा परिणाम आमच्या उत्पादनावरती होत होता। आम्ही बऱ्याचशा कामगारांना एकत्र करून त्यांना समजावून सांगितलं की काय काळजी घेतली पाहिजे, कसं केलं पाहिजे आणि आहे या परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागेल आणि या काळामध्ये आपण सर्व कामगारांचे वेळेवरती पगार देणी जी काही होती ती आपण वेळच्या वेळी आपण करत गेलो आणि त्याच्यामुळे कामगारही टिकून राहिला, त्याचाही विश्वास राहिला आणि अशा परिस्थितीतनं आपण मार्ग काढत गेलो। कामगार आजारी पडले, काही कामगारांना त्याच्यामध्ये कोविड झाला, त्यांच्या घरच्यांशी बोलून त्यांना समुपदेशन करून त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत कंपनीमध्ये पण त्यांची काळजी घेत आपण त्यांना कामावरती येऊ दिलं आणि पुनश्च आपण सर्व जे काही कारभार होता तो सुरळीत आणण्याचा प्रयत्न केला। कामगार हा आमच्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहे, आमच्या व्यवसायाचा तो आत्मा आहे आणि आम्ही त्याची जपणूक केलीच पाहिजे हे आमचं कर्तव्यच आहे। अनेक आव्हानं आपल्याला अशी येतील, येत राहतील, याही पुढे आपल्याला असंच लढावं लागणार आहे सगळ्यांना। नवीन उद्योजकांसाठी मात्र मी हेच सांगेल की स्वतःचा स्वतःवरती विश्वास हवा। जर आपला आपल्यावरती विश्वास असेल तर अशी अनेक आव्हानं किती जरी आली तरीही आपण ती नेटाने पार पाडू शकतो।